निषेध करण्यासाठी आम्ही सर्व त्या ठिकाणी जाणार असल्याची त्यांना माहिती दिली आहे. नवाब मलिकांचं जे ऑफिशियल ट्विटर हँडल आहे याच्यावरून देखील आता स्पष्टोक्ती देण्यात आलेली आहे की नवाब मलिकांना ईडीच्या ऑफिसमध्ये सकाळीच घेऊन गेले. बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकार करून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल काही अधिक भाषा करायची गरज नाही. सर, संजय राऊत सुद्धा म्हटलंय की 2024 नंतर अशा प्रकारच्या ज्या ईडी कारवाया त्यांच्या ऑफिसर्सना सुद्धा समजेल, त्यांची देखील चौकशी. याचे काय बोलले मला माहीत नाही आणि त्याचं मला कॉमेंट करायचं काही करत नाही. नवाब मलिक हे सरकार म्हणजे भाजपाच्या विरोधात बोलत आहेत, म्हणून ही सूडभावनेची कारवाई आहे की वास्तविकते पुरावे आहेत म्हणून हे सगळं काही? पुरावे कसे कशाची केस काढली तरी असं एक साधी गोष्ट आहे. काही झालं आणि विशेषतः कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कुणाचा काहीतरी समजताचं कोण काय कुठं काय माहिती नाही. पण त्याचं केलं असं त्याच्यात काही नवीन नाही. मला तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्यावेळी असाच आरोप झाला होता आणि त्या निमित्तानं एक वार्तांतर केलं. त्याला असं राहिली असेल 25 वर्ष राहिली त्याची पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भूमिका स्वच्छ भरणारी मानतात केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा या विशेषतः या यंत्रणा याचा गैरवापर केला जातो, त्या एजन्सीच्या संबंधी जे बोलतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि तेच या ठिकाणी घडले. तर शरद पवारांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. जाहीरपणे अनेक विषयांवरती नवाब मलिक भाष्य करतात, बोलतात, त्यामुळे त्यांना अशी त्यांची चौकशी होणं हे आमच्यासाठी आश्चर्यकारक अजिबात नाही. परंतु हा सत्तेचा गैरवापर होतोय. जे केंद्र सरकारविरोधात भूमिका मांडतात किंवा तपास यंत्रणांविरोधात जाहीरपणे भाष्य करतात त्यांना नोटिसा दिल्या जातात, त्यांची चौकशी होते. नवाब मलिकांवरती ईडी कारवाई करणार याची कल्पना आम्हाला होती. सत्याची भूमिका मांडणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाहूयात की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या ईडी चौकशी संदर्भात काय भाष्य केलं. सर माफ करा, फक्त बोलणार आहात का म्हणजे नवाब मलिक यांच्या संदर्भात? विकसित काय बोलायचं, त्याच्यात काही नवीन नाही. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर केला जातो त्याचे उदाहरण आहे आणि आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे कित्येक घडेल. पण नवाब मलिक हे जाहीरपणानं बोलतात आणि त्यामुळे काहीतरी प्रकार करून त्यांना असा त्रास दिला जाईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे त्याबद्दल काही अधिक भाषा करायची गरज नाही. सर, संजय राऊत सुद्धा म्हटलंय की 2024 नंतर अशा प्रकारच्या ज्या ईडी कारवाया त्यांच्या ऑफिसर्सना सुद्धा समजेल, त्यांची देखील चौकशी. याचे काय बोलले मला माहित नाही आणि त्याचं मला कॉमेंट करायचं काही करत नाही. नवाब मलिक हे सरकार म्हणजे भाजपाच्या विरोधात बोलत आहेत, म्हणून ही सूडभावनेची कारवाई आहे की वास्तविकते पुरावे आहेत म्हणून हे सगळं काही? पुरावे कसे कशाची केस काढली तरी असं एक साधी गोष्ट आहे. काही झालं आणि विशेषतः कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घ्यायचं आणि काहीतरी कुणाचा काहीतरी समजताचं कोण काय कुठं काय माहिती नाही. पण त्याचं केलं असं त्याच्यात काही नवीन नाही. मला तुम्हाला माहीत असेल, तुम्ही कदाचित लहान असाल त्या काळात की ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर माझ्यावेळी असाच आरोप झाला होता आणि त्या निमित्तानं एक वार्तांतर केलं. त्याला असं राहिली असेल 25 वर्ष राहिली त्याची पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करणं आणि त्याचं मुख्य कारण की जे लोक भूमिका स्वच्छ भरणारी मानतात केंद्र सरकारच्या विरुद्ध किंवा या विशेषतः या यंत्रणा याचा गैरवापर केला जातो, त्या एजन्सीच्या संबंधी जे बोलतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न आहे आणि तेच या ठिकाणी घडले. देशभरातले विरोधी पक्ष आहेत त्यांच्या विरोधात.
त्याचे केंद्राविरोधी भूमिका मांडतात, यंत्रणांविरोधात बोलतात, त्यांना असा त्रास दिला जातो. नवाब मलिक हे सातत्यानं अनेक जाहीर विषयांवरती जाहीरपणे बोलत होते, त्यामुळे त्यांना अशी नोटीस येणं किंवा त्यांची चौकशी होणं यात आम्हाला आश्चर्य वाटत नाही. पण हा सत्तेचा गैरवापर होतो आहे. काही झालं की दाऊदचं नाव घेतलं जातं. माझ्याविरोधात सुद्धा असेच आरोप झालेले होते असं शरद पवारांनी म्हटलंय. तर काही महिन्यांपूर्वी, साधारणतः दिवाळीपूर्वी, पत्रकार